जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आयोजित उपक्रम आमची माती आमची माणसं, प्रकट मुलाखत. आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर आयोजित आमची माती आमची माणसं प्रकट मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत करत आहोत. तुम्ही आम्हाला तुमचा परिचय करून द्याल का? माझं नाव अंकुश रामभाऊ माने, तर मी या हिवऱ्यात राहतो. तर आमच्या कुटुंबात माणसं एक मुलगा, तीन मुली आणि एक मंडळी आणि मी. मुलाचं लग्न झाले तर मुलगा कारखान्यावर कामाला असतो. तर तीन मुलीची लग्न झाली तर तीन मुली सासरला असतात, म्हणजे नांदायला. तर तीन मुली तर आम्ही चौघं जण असतो घरात. तर मग मंडळी अंगणवाडीला असते आणि मी शाळेत असतो आणि मुलगा कारखान्यावर. तर आम्ही एकूण माणसं चार घरात. शाळेत स्वयंपाकी म्हणून कधीपासून काम करता? मला या शाळेत लागल्या जवळ 14 वर्षे. आज आपण जे काम करता त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आज मी हे काम करतो हे मला वाटतं की लेकरांनी चांगलं शिकावा, चांगल्या नोकरीला लागावा आणि कलेक्टर बनावा. मला तर ते प्रतीक्षा फरतडे, तिने चांगलं शिकून चांगल्या उंच ह्याच्यावर जावा आणि आपल्या शिक्षणाकडे लक्ष देऊन, कोणाकडे नाही लक्ष देऊन, शाळा शिकावा आणि कलेक्टर बनावा. कलेक्टर म्हणजे कलेक्टर बनवून चांगला आपला उंच झेंडा लावून सगळ्यांना चांगलं सांग. ह्या शाळेतनं बाहेर पडताना सगळ्या लेकरांना तिने सांगून जावा की बाबा नो तासाला जावा आणि तासाकडे ध्यान द्या आणि चांगलं शिक्षण घ्या. मी जसं शिकले जे आपल्या तालुक्याहून जिल्ह्याला गेले तसंच माझ्या मागोमाग तुम्ही सुद्धा तालुक्याहून जिल्ह्याला जावा आणि तासाला येऊन माझ्याकडे चांगले लक्ष द्या. इकडे तिकडे बघणाका, तेवढ्यावरून हिंडणाका आणि काय करणाका. स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही शाळेत किती वाजता येता? स्वयंपाक करण्यासाठी मी इथं 9:30 शाळेत हजर असतो. लेकर 9:30 लेकर हजर शाळेत येत्या. तर मी शाळेत आल्यानंतर तासाची मला आवड आहे जास्त की लेकरांनी चांगलं शिकावा, ही व्हावा, लक्ष द्यावा म्हणून मला शाळेत जास्त आवड आहे. तिथून मोर शिक्षक 10 आली की मग स्वयंपाकाला मपला मी पुलीकडे जातो. तुम्ही तयार केलेला स्वयंपाक याबद्दल शाळेतील मुलांना काय वाटते? शाळेतल्या मुलांना चांगला वाटतो आणि सुंदर आहे म्हणतात. चव जर खायला जर बसले तर मानेले चांगला म्हणतात. कुठं कुठं जात्यात तर ते म्हणतात माने आपल्या शाळेसारखा भातच होत नाही म्हणून मला ते अशी म्हणतात. तुम्ही सकाळी शाळेत लवकर येऊन विद्यार्थ्यांना शिकवता त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? मला मुलांची जास्तच आवड झाली. आवड म्हणजे कसं की माझीच मुलं म्हणूनसाठी मला वाटतं आपण जर अजून जर शिकवलं तर आपलं नाव ही नक्कीच मुलं आयुष्यात चांगलं मान्यानेच आपल्याला आज उंच झाडावर नेलं आणि चांगलं शिक्षण दिलं तर ही शाळेत मान्याच्याच शब्दावर आपल्याला उत्तर यायला लागली आणि मान्याने आपल्याला सारखंच प्रश्न सांगतात आणि असंच आपल्याला मान्याचे आपल्या मागं हे असावं म्हणून त्यांना मी शिकवतो. तुमच्या या कामाची दखल वर्तमानपत्रातून घेतली गेली त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? माझ्या गावाला सुद्धा असं वाटतं की माने दुसरं 1-7 शिक्षक आहेत तरी माने 8 शिक्षक झाला तर असंच मान्याने पोरांचा तास घ्यावा म्हणून गावाला सुद्धा आनंद झाला आणि मलाही आनंद झाला की मी असंच पोरांना शिकवावा आणि दररोजचाच येऊन पोरांना उंच उंच म्हणजे चांगल्या ह्याच्यावर नेऊन मी असाच दररोजचा तास घेत जाईन. असंच हजारो लोक काम करतात शाळेवर. असंच मला वाटतं अजून थोडं जर वाढलं तर आमचं अजून आयुष्यात चांगलंच होईल म्हणून असं मला वाटतं.
या शाळेची विद्यार्थिनी प्रतीक्षा फरतडे जिल्ह्यातून प्रथम आली, याबद्दल काय सांगाल? तर ती प्रतीक्षा जी आहे, ती प्रतीक्षा इथं आल्यानंतर मी जर प्रश्न जर तिला विचारली तर ती तिला म्हणायची, माने मलाच आधी सांगा। तर मी तिला विचारलं होतं, प्रतीक्षा जर तू जर अशी जर गेलीस तुला नेमकं काय आवडेल, शाळा आवडेल किंवा पुस्तक आवडेल? तर ती म्हणली, माने माझ्या ध्यानात प्रश्न जर आला तर मी नक्कीच म्हणेन मला माझी पुस्तक आवडतं। आणि हीच प्रश्न म्हणली मी सांगन तिथं गेल्यानंतर नेमकं त्या ध्यानात आलं की मान्याने आपल्याला ही प्रश्न विचारला होता शाळेवर। तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षा आहेत? तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, मला असं वाटतं की तुम्ही चांगलं व्हावा, मोठं व्हावा, शिकावा, असं टवऱ्या निहंडू नये, अभ्यास करावा। निदान कमीत कमी शाळा सुटल्यानंतर 2 तास तरी अभ्यास तुम्ही घरी करावा असं मला वाटतं। तुमच्या बालपणीच्या आठवणी सांगाल का? बालपणीच्या आठवणी, मी केवळ हो का, मी शाळेत होतो, आम्हाला गुरुजी शिकवलं होतं, आम्हाला माळी गुरुजी शिकवलं होतं, ती गुरुजी इथं शिकवित असताना आम्हाला कमीत कमी गुरुजी जेवायला सुद्धा नसायचं। जेवायला म्हणजे आम्हाला घरी खायच नव्हतं काय, जेव्हा लोकांचं काम करील तेव्हा घरात आणून खायचं। लय गरीब होती, आमच्या वडिलांनी पिऊन जमीन 15 एकरी केली, तर ती आमचं वडील साल घालायचे आणि ती सालाची जवारी आणून खायचे, तर हप्त्याला 2 पायल्या जवारी। तर त्यात 2 बहिणी आणि मी, आई आणि आजी, आम्ही 5-6 माणसं एवढ्यात खायचो। तर आमचं भागत नसं म्हणून मी बैलाची पेंड खायचो भिजून। तुम्हाला कोणता छंद आहे, तुम्ही कसा जोपासता? मला छंद, मला बालपण म्हणजे छंद म्हणजे मला शाळेचा जास्त छंद आहे की इथं शाळेत यावा, झाडावा आणि कचरा इथून बाहेर फेकावा, माझी शाळा चांगली सुंदर दिसावा आणि शाळा चमकावा, आणि असं मला वाटतं बाबा। आपल्या शाळेबद्दल तुम्हाला काय वाटते? आपल्या शाळेबद्दल, आपली शाळा अशीच खूप चांगली गाजावा आणि जिल्ह्यात पहिली, पहिली शाळा म्हणजे जिल्ह्यात म्हणजे आपल्या सालचे ह्याच्यात केंद्रात पहिली शाळा यावा, पोरांनी असंच चांगलं शिकून शिक्षकाचं नाव कमावा असं मला वाटतं। तुमचे भविष्यातील काय स्वप्न आहे? माझ्या भविष्यात स्वप्न, मला भविष्यात असंच 7वी शिकून गेली, 7वी तर 6वीच्या मुलांनी सुद्धा 7वी सारखंच शिकावा आणि तासाला दररोज टायमाला यावा। काही बायला राग येतो आणि बाहेर खेळायला जातात, तर बाहेर खेळायला नाहीच गेलं पाहिजे, तर इथं आपल्या इथं राऊंडमध्येच आल्यानंतर गपचीप बसावा, चांगलं शिकावा आणि आपलं नाव कमवावा। दादा, आज आपण आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आला, आम्हाला बहुमोल मार्गदर्शन केले, आमच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या, याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। धन्यवाद। नमस्कार।